साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं पीठ म्हणजे श्री कोल्हापूरचं श्री अंबाबाई मंदिर. आजपासून मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला आता सुरुवात झाली आहे. सकाळी देवीची विधिवत पूजा अर्चा करून देवीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर 9:30 तोफेच्या सलामीनं मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीच्या काळामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये संपूर्ण राज्यासह परराज्यातून देखील लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं योग्य ती खबरदारी घेतली आहे आणि आजपासून नवरात्र उत्सवाला आता शेवटच्या दिवसापर्यंत मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. त्याचबरोबर महालक्ष्मी देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजाही बांधली जाते. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातली ही दृश्य आहेत. वर्षानुवर्ष अखंड चालू असलेली ही परंपरा एका बाजूला आपण पाहतो आहोत. तोफेची सलामी दिली जाते आणि त्यानंतर घटस्थापना होते. त्यानंतर कोल्हापुरामध्ये घरोघरी घटस्थापना होते.